नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आपण आज एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. गेले काही काळ महाराष्ट्रामध्ये युती आणि युतीच्या संदर्भातली जोरात चर्चा सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्यासोबत आहेत. मातोश्रीमध्ये आम्ही त्यांच्यासोबत बसलेलो आहोत. आणि अर्थातच मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडणार आहे येणाऱ्या काळामध्ये ते आपल्याला खुद्द सांगणार आहेत. स्वागत आहे तुमचं आयबीएन लोकमतवरती. आणि अर्थात जय महाराष्ट्र. अर्थात पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की मुळात गेले काही काळ हे सगळं वातावरण निवडणुकीचं राज्यात तापलेलं आहे. तुमची भाषणं सुद्धा तापलेली आहेत. तुमचा सूर बदललेला आहे. आणि हे सगळं घडत असताना कुठेतरी महाराष्ट्रामध्ये आम्ही कामं केली, तुम्ही कामं केली, युतीमधली तुम्ही आधी एकत्र 2.5 वर्ष होता आणि आता ही पूर्ण युती थांबलेली आहे. पहिला प्रश्न मुंबईच्या संदर्भामध्ये, मुंबईमध्ये हे घडत असताना एक जो पहिला शिवसेनेवरती महत्त्वाचा बरेच जण आरोप करतात की मुंबई ही ठाकरे कुटुंबियांची मालमत्ता आहे का? तुम्ही मुंबईसाठी जेवढे का अधीर आहात किंवा एवढं मुंबईसाठी तुम्ही का ज्याला असं म्हणू की नाही मुंबईमध्ये तुम्ही युती नाही केली तर आम्ही कुठेच युती करणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे माझा सूर जरी बदलला असला तरी स्वर बदललेला नाही. अजूनही मी तोच माझा स्वर आहे आणि तो म्हणजे हिंदुत्वाचा असेल, मुंबईचा असेल, महाराष्ट्राचा असेल, मराठीचा असेल. मुंबईसाठी साहजिकच आहे, माझा जन्म मुंबईचा आहे, त्याच्यामुळे मी पक्का मुंबईकर आहेच. मला सर्टिफिकेटची गरजच लागत नाही की मीच खरा मुंबईकर वगैरे. हे जे नाही आहेत त्यांना ते द्यावं लागतं. मुंबई आणि मुंबईचं महत्त्व हे जागतिक दर्जावरती काय आहे हे सगळेजण जाणतात. आणि मला दुर्दैवाने खरंच वाईट वाटतं की मुंबईला ज्या पद्धतीने बदनाम केलं जातंय ती बदनामी बघितल्यानंतर आपल्याकडचं वैभव काय आहे. वैभव म्हणजे काय नुसतं पैशाच्या स्वरूपातच मुसतं येणारं वैभव नाही आहे. मुंबईसारखं शहर ज्या संपूर्ण देशात जर का आपण माहिती काढली, दरवेळेचा माझा हा मुद्दा आहे, किमान 35 ते 40% कर विविध रूपाने केंद्र सरकारला देत असते. आजच्या क्षणाला जी माझी माहिती आहे, कदाचित चूक असेल, कमी जास्त थोडंसं इकडे तिकडे असेल, पण विविध कराच्या रूपातून 2 लाख कोटी रुपये मुंबई ही केंद्र सरकारला देत असते. आणि अशा मुंबईला बदनाम करणं हे खरंच एक, मी म्हणेन, मुंबईवरती सूड उगवणं आहे. आणि अशा सूड उगवणाऱ्यांना मला असं वाटतं थोपवणं आणि त्यांच्याशी लढणं हे माझं काम आहे. नाही, पण आता ज्या पद्धतीने निवडणूक प्रचार रंगत चाललेला आहे आणि एकीकडे असं दिसतंय की दोन्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मुख्य काँग्रेस पक्ष याच्या जोडीला मनसे, ज्यांच्याबरोबर मागच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुमची अटीतटीची लढाई झालेली होती. तुमच्या प्रचारामध्ये सातत्याने मनसेचा उल्लेख येताना, शिवसेनेच्या प्रचारामध्ये माझ्या प्रचारात कधीही त्यांचा उल्लेख नव्हता. एकदा फक्त मी उत्तर दिलं होतं त्याच्यानंतर. हां, तर पण आताच्या याच्यामध्ये हे तिन्ही पक्ष दिसत नाही आहेत आणि फक्त जो तुमचा मित्रपक्ष आहे त्याच्याच विरोधामध्ये किंवा त्यात तुमचा संघर्ष ह्या दोन युतीमध्ये सत्तेत बसलेल्या पक्षांचा संघर्ष असा हा संघर्ष मी म्हणेन. कारण जी कामं आम्ही आपल्या समोर आत्ता सुद्धा मी ठेवलेली आहेत, 5 वर्षापूर्वी ज्या वेळेला आम्ही युतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवत होतो तेव्हा बऱ्याच वर्षांनंतर दोन काँग्रेस एकत्र येऊन निवडणुका लढवत होते. वातावरण थोडंसं डळमळीत होतं, अनेकांना आत्मविश्वास नव्हता की आता काय करायचं. मोदींचा चेहरा तेव्हा देशाला मान्य म्हणजे माहिती नव्हता, तो त्यांच्यासमोर आलेलाही नव्हता. 2012 आधी 2009 साली नरेंद्र मोदींनी जिथे जिथे प्रचार केला होता तिथे भाजपला अपयश आलं होतं. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाकडनं आता प्रचार कोण करणार असा एक मुद्दा होता. करायचं काय, दोन्ही काँग्रेस एकत्र झालेत, आता लढायचं कसं, हा एक मोठा मानसिक धक्का त्यांना बसलेला होता. आणि तेव्हा मी म्हणेन की शिवसेनेने जी कामं केली होती मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी, करून दाखवलं, ह्या दोन शब्दावरती निवडणूक फिरली. मी माझं आव्हान तेव्हाही दिलं होतं, आजही देतोय, की जी कामं आम्ही केलेली आहेत ती जनतेसमोर आहेत आणि ती मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतली कामं आहेत. त्यातलं एक तरी काम हे विरोधकांनी आमच्यावरती खोटे आरोप करण्यापेक्षा फोडून दाखवावं. एक हिंदीत भाषण केलं मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये आणि त्याच्यामध्ये पुन्हा आणि आधी अलीकडच्या भाषणामध्ये सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की मुळात मुंबईमध्ये रस्ते आणि डम्पिंग ग्राउंड ह्या दोन मोठ्या समस्या आता रंगत्या. तुम्हाला हाताळताच आल्या नाहीत इतक्या वर्षात, 20-25 वर्षामध्ये? रस्ते आणि डम्पिंग ग्राउंड जर का मुंबई महानगरपालिकेची एकटीची जबाबदारी असेल तर त्या पद्धतीने मी बोलेन. आणि मुख्यमंत्री म्हणून, मग तुम्ही प्रशासनाचे प्रमुख म्हणून, तुम्ही काय केलं हाही प्रश्न फार महत्त्वाचा आहे.
डम्पिंग ग्राउंडच्या बाबतीमध्ये राहुल शेवाळ यांनी विषय मांडलेला आहे. ऐरोली आणि ते जे दोन डम्पिंग ग्राउंड आहेत त्यांनी तर सांगितलं आहे की ही मान्यता ही राज्य सरकारकडनं मुंबईला कधी मिळणार. जोपर्यंत राज्य सरकार आम्हाला त्या डम्पिंग ग्राउंडसाठी जागा देत नाही तोपर्यंत मुंबईचा कचरा हा टाकणार कुठे. आणि म्हणून मला असं वाटतं की बाबा नुसतं आमच्यावरती आरोप करण्यापेक्षा स्वतःची जबाबदारी काय आहे हे न ओळखता किंवा माहीत करून न घेता मुख्यमंत्री बेलगाम आरोप करतायत. रस्त्याच्या बाबतीत सुद्धा मी हेच सांगेन की मी असं कुठेही म्हणत नाही की मुंबईचे रस्ते हे अतिशय उत्तम दर्जाचे आहेत, पण जिथे काम केलेलं आहे सिमेंटीकरण केले रस्त्याची कामं व्यवस्थित झालेत ते नक्कीच चांगल्या दर्जाचे आहेत, त्याच्याबद्दल वाद नाही. आणखीन एका गोष्टीचा उल्लेख मला करावासा वाटतो की मुंबई शहर हे गेले कित्येक वर्ष सुधारत चाललेले आहे, त्या सुधारताना वाढ ही थोडीशी वेडीवाकडी होते. पण मी पुन्हा सांगेन की त्याच्याही करता मुंबईत काम करणाऱ्या ज्या विविध संस्था आहेत, मुंबई महापालिका आहे, शासनाच्या अनेक संस्था आहेत, MMRDA आहे, PWD आहे, रेल्वे आहे, विमानतळ प्राधिकरण आहे, डिफेन्सची जागा आहे, आणि मग आपल्या पाण्याची व्यवस्था असेल, मलनिसारणाची योजना असेल, आता नवीन ते केबलचं काम चालतं, अशा बऱ्याचशा युटिलिटीच्या लाईन्स ह्या त्या जमिनीखालनं जातात. आणि ज्या जमिनीखालनं जातात तिथे काम करताना आधी ज्याचा मी उल्लेख केला त्या संस्थांच्या परवानगीची गरज असते काम करायला. म्हणजे नाले सफाईचं काम केलं तर नाले सफाई करताना जे नाले रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीतल्या जागेतनं जातात त्याच्यासाठी त्यांची परवानगी घ्यावी लागते, विमानतळ प्राधिकरणाची घ्यावी लागते, लष्कराची घ्यावी लागते, अशा विविध परवानग्यांचा सामना करून मग ही कामं केली जातात. अनेकदा मी हे बोललेलो आहे की या प्रशासनाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी सगळ्याचं एकीकरण करून ही जी काही जबाबदारी आहे ती महापालिकेला दिली पाहिजे. मेट्रोची जी काही कामं होत आहेत महापालिकेला किती विश्वासात घेतलं जाते, स्कायवॉक केले गेले किती महापालिकेला विश्वासात घेतलं गेलं, विश्वासात न घेता केवळ आपल्या माहितीकरता सादर म्हणून हे त्यांच्याकडनं प्रस्ताव येतात, तर त्याची जबाबदारी ही महापालिकेवरती कशी टाकू शकतात. उद्धवजी, ज्या आम्ही मंदारा आणि मी 2.5 वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचाराला निघाला होतात त्यावेळेस तुमची अशीच मुलाखत घेतली होती आणि मला अजून आठवतं त्यावेळेसचा तुमचा मूड. तुम्ही एखादा जसा सेनापती लढाईला बाहेर पडतो तशा पद्धतीने निघाला होतात, आजही तो आवेश आहे तुमचा लढाईतला. पण सगळा महाराष्ट्र संभ्रमात आहे की जे दोन पक्ष एकत्र सत्तेमध्ये आहेत आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये त्यांचं छान चाललेलं होतं आणि अचानक निवडणुकीच्या तोंडावर हे काय झालेलं आहे, कशा का, म्हणजे एकीकडे प्रशासन चालवणारे मुख्यमंत्री आणि दुसरीकडे त्यांच्या सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाचे प्रमुख यांच्याकडे मुंबईसारखी मोठी महानगरपालिका एखाद्या राज्याच्या बजेटपेक्षाही जिचा अर्थसंकल्प मोठा असतो, ते दोन महत्त्वाचे नेते महाराष्ट्रातले संपूर्ण विकासावर लक्ष देण्याच्या ऐवजी अंतर्गत संघर्षावर लक्ष केंद्रित करून लोकांचं मन वळवत आहेत का, आणि विरोधी पक्ष संपूर्ण नामशेष झालेला आहे ते चर्चेत नाही राहावे म्हणून कल्याण डोंबिवलीचा पॅटर्न स्ट्रॅटेजी म्हणून हे सगळं आहे का. मी तुमचा अर्धा प्रश्न मान्य करेन पण अर्धा प्रश्न जो आहे तो मान्य करणार नाही. याचं कारण असं की ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका झाल्या मी अनेकदा बोललेलो आहे आणि ते खडसेंनी सुद्धा जाहीरपणाने सांगितलं आहे, सुब्रमण्यम स्वामींनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे. लोकसभा जिंकल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या मनात एक दुष्ट विचार आला की ज्यांच्या सहाराने आपण राहिलो 25 वर्षे ज्यांनी आपल्याला सोबत केली अगदी संकटामध्ये, मग ते मोदींवरचं संकट असेल किंवा आणखीन कोणतंही संकट असेल, शिवसेना प्रमुख हे त्यांच्या मागे पहाडासारखे उभे राहिले. आणि त्यांच्यानंतर ज्या वेळेला लोकसभा निवडणुका ते जिंकले, भाजपा जिंकले, तेव्हा आमची मदत त्यांना हवी होती कारण खात्री नव्हती जिंकू की नाही. 29 अन्य पक्ष त्यांनी गोळा केले होते हे मला दिल्लीत गेल्यानंतर कळलं. 29 पक्ष, आता ते 29 त्या 29 पक्षांपैकी किती त्यांच्या सोबत राहिलेत मला माहिती नाही आहे. याचं कारण तेव्हा त्यांच्यात आत्मविश्वास नव्हता आपण दिल्ली जिंकू. दिल्ली जिंकल्यानंतर एक डोक्यात हवा गेली आणि 3 ते 4 महिन्यात त्यांनी आमच्यासोबतची युती तोडली. आणि ती युती तोडताना सुब्रमण्यम स्वामींनी जे जाहीर केले की दिल्लीत त्यांनी जी चर्चा केली आणि चर्चा ऐकली ती अशीच होती की अब बालासाहेब तो नहीं रहे, उद्धव के साथ कोई जा नहीं सकता, उद्धव कुछ कर नहीं सकता, अब ही मौका आहे सेना को खतम करू. ह्या काळ्या मनाने ते आमच्या अंगावरती आले. आणि मी एक गोष्ट नक्की की आमची तयारी नव्हती, 25 वर्षी आमची युती होती ती होती म्हटल्यानंतर ती नुसती युती जागा वाटपापुरती नव्हती, नक्कीच आमचे ऋणानुबंध भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांशी, विशेषतः प्रमोद महाजन असतील, गोपीनाथजी असतील, अगदी अटलजी अडवाणीजी यांच्यासोबत एक नातं नकळत निर्माण झालेलं होतं.
आणि त्या नात्याच्या एका बंधनात युती तुटणं हा थोडासा आम्हाला एक भावनिक होतं ना उद्धवजी, थोडा मी थोडी तुम्हाला अडवतो कारण बाळासाहेबांनी त्यांच्या बचावासाठी जी भूमिका बजावलेली होती एक एक पूर्ण करतो आणि त्या भावनिक नात्यातनं युती तुटणं हे थोडंसं आम्हाला नाही म्हटलं तरी जरा असा एक धक्का होता. आणि त्याच्यानंतर मी विचार असा केला की भारतीय जनता पक्षाचं सरकार काय आलं नव्हतं इकडे, त्याच्यात ती पारदर्शकता त्यांनी आणून दाखवावी की आम्ही तुम्हाला सपोर्ट देण्याच्या आधी तुम्ही नेमके कोणत्या कोणाच्या जोरावरती बहुमत सिद्ध केलं होतं त्या प्रश्नाचं उत्तर काय मिळालं नाही, ते अजून अपारदर्शकच आहे. म्हणजे आम्ही जी ते जे सांगतात की युती तुटली म्हणून मी मुख्यमंत्री झालो, पण आम्ही टेकू नसता दिला तर तुम्ही टिकला नसतात, आणि आम्ही टेकू देण्याच्या आधी मुख्यमंत्री कसे झाला होतात ही पारदर्शकता महाराष्ट्र अजूनही समजू शकलेली नाही. मला त्या विषयात आत्ता जायचं नाही आहे, पण मी विचार असा केला की बऱ्याच वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्याकरता लढलो ते काँग्रेस नको ते घडलं होतं, आणि मग कोणताही अपशकून न करता कोणतीही खळखळ न करता मी म्हटलं ठीक आहे मानपान नंतर बघू आपण, पण महाराष्ट्रासाठी आपण एकत्र येऊया. हे दोन एक वर्ष जे काय चाललं ते चाललं, पण पुन्हा महापालिका निवडणूक आल्यानंतर मनातलं काळं वरती आलं, आणि ते वरती आल्यानंतर मी हे किती काळ्याचं पांढरं करू, त्यांचं काळं मनामध्ये त्यांच्या काळं आहे म्हटल्यानंतर किती काळाशी माणसं मी सोबत घेऊन पुढे चाललो. आणि मग मी विचार केला की आता यांच्यासोबत राहणं आता अवघड जाते, युती तोडलेली बरी एकटं लढलेलं बरं, तो मी निर्णय घेतला आणि पुढे गेलो. दुसरं जे तुम्ही आता मला प्रश्न विचारलात आधी एक कल्याण डोंबिवलीचा, त्यावेळेला कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीत नुकतंच सत्तांतर झालं होतं. कल्याण डोंबिवलीमध्ये तेव्हा मला असं सांगण्यात आलं की त्यांना तर युती करायची होती मुख्यमंत्र्यांना, पण स्थानिक पातळीवरती जमलं नाही, आमच्याकडनं तयारी होती पण त्यांनी स्थानिक पातळीवरती ढकलून ते मोकळे झाले. ठीक आहे, तेही मानलं. आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माझी बोलणी झाली की उद्धवजी आता झालं ते झालं आपण असं करूया तसं करूया, पण परत ज्या वेळेला एकदा काय होतं एकदा होते ती मी चूक समजू शकतो, अनावधानाने झाले, पण पुन्हा पुन्हा तसं होतं याचा अर्थ तुमची सगळ्यांची मिलीभगत आहे. आणि आता मात्र आम्हाला मुंबई असो इतरत्र कुठेही ठाणा असेल कुठेही भारतीय जनता पक्षाची आवश्यकता लागणार नाही, एवढं प्रचंड यश तिथले नागरिक आम्हाला सगळीकडचे देतील हा मला विश्वास. राज्यात सत्तेसाठी मात्र तुम्ही त्यांच्यावर राहणार, मोदींचा प्रश्न सोडला तुम्ही. नरेंद्र मोदींच्या बाबतीत सुद्धा मी हेच म्हणेन की संपूर्ण देशात मोदी विरोधी लाट होती. गोधरा कांड कसं घडलं हे सगळ्यांना माहिती आहे, अहमदाबाद कांड कसं घडलं हे मला माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. आत्ता सुद्धा काल परवाकडे हायकोर्टाने गुजरात सरकारवरती ताशेरे झाडलेले आहेत, त्यांनी त्यांच्या तिकडे जो कुठे एक दंगल झालेली आहे त्या दंगलीचा व्हिडिओ त्यांनी बघितल्यानंतर कोर्टांनी ताशेरे मारलेत की उत्तर प्रदेश आणि बिहारपेक्षाही वाईट परिस्थिती गुजरातमध्ये आहे, तुम्ही काय करता आहात. म्हणजे ज्या पद्धतीने तिकडे दंगली झाल्या किंबहुना केल्या असं माझं म्हणणं नाही आहे आणि हाताळल्या गेल्या ते बघितल्यानंतर मोदींच्या विरुद्ध एक लाट होती, मानवतावादी सुद्धा त्यांच्या विरुद्ध होते. आत्ता जे काही सहकारी भाजपसोबत असतील नसतील त्यातले बहुतेक सगळे खुद्द अटलजीसुद्धा पंतप्रधान म्हणून मोदी हटाव ह्या मानसिकतेत होते. त्यावेळेला जर का शिवसेना प्रमुखांनी मोदींची साथ सोबत आणि त्यांना भक्कम एक पाठिंबा दिला नसता तर मला असं वाटतं मोदी आणि त्यांची कुंडली कोणालाच दिसली नसती. तुम्ही म्हटलात की युती सडली इतके वर्ष सगळ्या याच्यामध्ये, त्याच्यानंतर तुम्ही म्हटलात की मी एक नवी सुरुवात करतोय आणि ज्यांना माझ्याबरोबर यायचं त्यांनी यावं, ज्यांना नसेल त्यांनी येऊ नये. कुठेतरी सुरुवातीला ज्यावेळेला तुम्ही भाजपबरोबर गेलात तर तुम्हाला ही भीती होती का की शिवसेना फुटेल आणि शिवसेनेतले अनेक आमदार किंवा अनेक असे नेते आहेत की त्यांच्या संपर्कात? अजिबात नाही. आता तसा फुटकळ मनाचा कोणी शिवसेनेत राहिलेला नाहीये, जो कोणी आहे तो सगळा स्वाभिमानी आहे. आणि आता तर सगळे भाजपात चालले ते गुंड चाललेत. पण मुख्यमंत्र्यांनी आता आयबीएन लोकमतच्या न्यूजरूम चर्चेमध्ये सांगितलं की तुमच्याकडे आता फक्त मुंबई महानगरपालिकेत 63 गुन्हेगार पार्श्वभूमीचे लोक आहेत. मला खरंच त्या 63 गुन्हेगारांचे गुन्हे आणि भाजपात आता जे दाखल होत आहेत त्या गुंडांचे गुन्हे ह्याची तुलना त्यांनी करून दाखवावी, ह्याची तुलना करावी. जे गुन्हेगार आहेत एक काय होतंय दुर्दैवाने अजूनही आपल्याकडे कायद्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी बदल झालेला नाही आहे, कलमांमध्ये कायद्याच्या कलमांमध्ये चोरीमारी तेच कलम जसे तसं हे लोकांच्या हितासाठी आंदोलनकर्त्यांवरती सुद्धा लावलं जातं. मारामारी झाली तर ते एकच कलम आहे. राजकीय स्वरूपाचे गुन्हे न्याय हक्कासाठी मागणी करताना जर का काही अत्याचार झाला तर ते गुन्हे. आता उदाहरणार्थ जसं गेल्या आठवड्यात माझ्याकडे मराठी मुलाची सगळी दिल्लीमध्ये गेली होती आणि त्यांच्यावरती जो निर्घुण लाठी हल्ला केला काय त्यांचा गुन्हा होता? त्यांचा गुन्हा काय होता की तुम्ही फसवत आहात
2011 पासून पास झालेली मुलं यांना तुम्ही ताटकळत ठेवलेले, कधी त्यांना रेल्वेत नोकऱ्या देणार? आणि नोकऱ्या म्हणजे न्याय हक्क मागण्यासाठी गेलेल्यांवरती तुम्ही लाठी हल्ला केला आणि जर का केसेस टाकले तर त्यांना तुम्ही गुन्हेगार ठरवणार का? तर त्या गुन्ह्यामध्ये फरक आहे. मुख्यमंत्र्यांना मला हेच सांगायचे की तुम्ही काल जे एक मोठं मला आव्हान दिलं की स्वतः सर्जिकल स्ट्राईक करून बघा, एवढा थिल्लरपणा मुख्यमंत्री करतील असं मला वाटलं नव्हतं, खरंच अपेक्षा नव्हती. सर्जिकल स्ट्राईक हा खूप मोठा प्रश्न आहे, मोठा विषय आहे, आणि त्याच्यासाठी ज्या जवानांनी ते शौर्य गाजवलं त्यांना आपण किती वेळा त्यांचे आभार मानू ते कमीच पडतील. पण जणू काय हे शौर्य मोदी आणि ह्या त्यांच्या बगलबच्च्यांनीच केलं अशा स्वरूपाचं जे एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे हास्यास्पद पण नाही, तो लाजीरवाणा आणि थिल्लरपणा होता. कोणत्याही पद्धतीने आम्ही म्हणजे कोणी नागरिक सीमेवरती जाऊन सर्जिकल स्ट्राईक कसे करू शकू? स्वतः मग माझं म्हणणं असं आहे की माझी तयारी आहे सर्जिकल स्ट्राईकला. स्वतः देवेंद्र फडणवीसांनी हातात बंदूक घेऊन मला मार्गदर्शन करावं, ही काय खायची गोष्ट नाही आहे, खायची गोष्ट नाही आहे. हा जवानांचा जो काही एक विषय आहे त्याची तुलना करायची, मग मी म्हणेन की सर्जिकल स्ट्राईक बाजूला राहू द्या, कारण तो आपल्याला पचणार नाही आहे, आपल्याला झेपणार नाही. आपण फक्त इकडे जवानांना सलाम करावा आणि त्याच्यानंतर सलाम करून झाल्यानंतर गुलाम अलीची गझल ऐकावी, त्याला प्रोटेक्शन देवेंद्र फडणवीस नक्की देतील, तेवढंच आपण करू शकतो. माझं पूर्ण करते ना, सर्जिकल स्ट्राईक हा खूप लांबचा प्रश्न राहिला. 92-93 साली बाबरी पडल्यानंतर पाडल्यानंतर जी भागंभाग भाजपमध्ये झाली होती कोणी भाजपला दिसायला तयार नव्हता, कुठे पडले होते काही कल्पना नाही. मुंबईत ज्या दंगली भडकल्या, कोणी दंगली केल्या तुम्हाला माहिती आहे, त्यावेळेला मुंबईमध्ये शिवसेना नसती तर मुंबई वाचली नसती हे सत्य आहे. आणि त्या ज्या काही केसेस पडल्या श्रीकृष्णा अहवालामध्ये, जास्तीत जास्त नव्हे सर्व केसेस सर्व शिवसैनिकांवरती पडल्या. तो अहवाल ज्यावेळेला आम्ही फेटाळत होतो तेव्हा पंतप्रधानांनी अडवल्याने सांगितलं की हे ठीक नाही रहेगा, त्याचं तुम्ही मंजूर करा, आम्ही स्वीकारला अहवाल. नाही तशी एक तरी केस हे भाजप कार्यकर्त्यावरती श्रीकृष्ण अहवालातली पडले का, मुंबई वाचवताना पडले का? इतिहास नाही, हा इतिहास नाही, हे सत्य आहे. बाळासाहेबांनंतर योजना बदललेली आम्ही बघितली. आदित्य ठाकरेंची सेकंड, हा जर का इतिहास असेल तर शिवरायाचे आशीर्वाद मागणं हा सुद्धा इतिहासाचाच तुम्ही आधार घेताय ना. मग तुम्ही काय करतात, तुम्ही काय केलं? मी 92-93 सांगितलं तर तो इतिहास होतो आणि शिवरायांचा आशीर्वाद. आपल्याला आता दंगलींची अपेक्षा नाही आहे, आता मुंबई वेगळ्या दिशेने जाण्याची अपेक्षा आहे. जो आक्षेप तुमच्यावरती घेतला जातोय की 4,000 कोटीचं बजेट असलेली MMRDA 1.5 लाख कोटीच्या आसपासचे प्रोजेक्ट क्रिएट करू शकते, 35,000 कोटीचं बजेट असलेली BMC का करू शकत नाही, आणि खास करून 50,000 कोटीची काहीतरी तुमच्याकडे फिक्स डिपॉझिट आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही असं का करू शकत नाही की मुंबईला एका वेगळ्या स्केलला घेऊन दिलं? मुंबई वेगळ्या स्केलला गेलेलीच आहे हे त्यांना दिसत नाहीये. जो अहवाल मी तुमच्या समोर आणतोय ना, मध्ये त्यांनी जो काही भंपकपणा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या तोंडावरती केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या त्या एका विभागाने हा अहवाल मारला, त्याच्यात हे स्पष्ट आणि स्वच्छ दिलेलं आहे. म्हणून तर मी दर सभेमध्ये कोणा माझी अपेक्षा आहे की कोणता तरी एक पत्रकार येऊन हे वाचून दाखवावं, की जेणेकरून जर कोणाला वाटत असेल की मी कोणते पान उघडून काहीतरी थापा मारतोय तर मी सभेत पत्रकारांना बोलवतो आणि त्यांना सांगतो की येऊन तुम्ही हे वाचा काय आहे प्रकार. ह्याच्यात स्पष्ट म्हटलेले हा अहवाल तुम्ही बघा की इकडे मुंबई ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटीमध्ये मुंबई क्रमांक एक आहे. हा क्रमांक आम्ही नाही दिलेला, आणि हे जर का तुमच्या उपरवाल्यांनी जर का दिलेलं आम्हाला सर्टिफिकेट असेल तर ते तुम्ही का नाकारतात? हे दिलं नाही आणि आणखीन काय तुम्हाला पाहिजे? आणि याच्यामध्ये तुम्ही नावं वाचा, मुंबई आहे, सगळे आहेत, हैदराबाद आमच्या नंतर आहे, सगळ्या झाल्यानंतर खाली खाली जयपूर, डेहराडून, चंदीगड वगैरे वगैरे आहे, दिल्ली सुद्धा खाली आहे, पाटणा नाही, दिल्लीच्या वरती पाटणा आहे. एक मिनिट, आमच्यामुळेच झालंय. त्यांचंही म्हणणं आहे की ते राज्य सरकारने दिलेले अहवाल म्हणून झाले, बाकी शून्य मार्ग दिले तुम्ही. एक मिनिट, पण ह्या सगळ्या अहवालामध्ये नागपूरचा कुठेही उल्लेख नाहीये, आणि मला लाज वाटते की नागपूर ही माझी उपराजधानी आहे त्याचा कुठेही याच्यामध्ये उल्लेख नाहीये. हे त्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे ना. आणि जर का हे तुम्हाला सगळं श्रेय तुम्ही सगळं 2 वर्षात केलं, मग रजनीकांत आणि सुपरमॅन सुद्धा तुम्हाला सलाम करेल. या सगळ्या गोष्टी आता हे जे जलबोगदे आपण आम्ही केलेले आहेत 100 किलोमीटरच्या आसपास पाणी पुरवठ्यासाठी जलबोगदे केलेत, मध्यवैतरणा धरण बांधलेलं आहे, त्याला शिवसेना प्रमुखांचं नामकरण करताना आम्हीच तुम्हाला मानाने बोलवलं होतं. तुम्ही आतापर्यंत नुसतं कडक कपडे घालून ते चावी फिरवायला आलात, बरोबर आहे? डिझास्टर मॅनेजमेंट रूम काय तुमचा संबंध होता? जी काय 700 वरती आम्ही उद्यानं केलेली आहेत, अनेक गोष्टी केलेल्या आहेत, या 2 वर्षात झाल्या.
म्हणजे मग तुम्हाला आणखीन एखाद वर्ष पुरे एखाद वर्ष तुम्ही पूर्ण देशाचं आणि राज्याचं आणि मुंबईचं कायापालट करू शकता. कशाला थापा मारता? नाही एकच सेकंद काय होतंय, हे मुख्यमंत्री स्वतःवरती आरोप करतायत, स्वतःवरती ते आरोप करतायत आणि त्या धाडसाबद्दल मला त्यांचं कौतुक करावं वाटतं. कारण मुख्यमंत्री म्हटल्यानंतर प्रशासनाचे प्रमुख असतात. महापालिकेमध्ये स्वच्छ कारभाराचं विभाजन झालेलं आहे. आम्ही आणि आमचे नगरसेवकमध्ये सर्व पक्षी असतील. जी वचनं देऊन निवडून येतात त्याचा पाठपुरावा करणं हे ज्याचं त्याचं काम असतं. पाठपुरावा करताना जसं माझा वचननामा आता पुढचं मी करणार आहे त्याचा पाठपुरावा करणं हे माझ्या नगरसेवकाचं काम आहे. तो पाठपुरावा करताना हे काम झालं पाहिजे हे सांगत असताना ते काम करायचं की नाही हे महापालिका प्रशासन ठरवतं. महापालिकेचा प्रशासक हा आयुक्त असतो आणि आयुक्त किती जवळचे असतात हे ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी दाखवलेलं किती जवळीक त्यांची आयुक्त बरोबर असते. म्हणजे एवढी जवळची माणसं हे आयुक्त म्हणून एवढी जवळीक असल्याशिवाय ते आयुक्त म्हणून नेमले जात नाही असा आता एक संशय निर्माण झालेला आहे. आणि अशी माणसं जर का महापालिकेत तुम्ही नेमत असाल तर मग तुमच्या नाकाखाली भ्रष्टाचार होऊ कसा शकतो? मग तुमचे महापालिका आयुक्त त्याच्यामध्ये सामील आहेत का? आणि मग कळत न कळत तुम्ही स्वतः त्याच्यात सामील आहात का? कारण टेंडर सिस्टीमशिवाय इकडे काही कामं होत नाहीत. चिक्की जरी काढायची म्हणजे वाटायची झाली तरी चिक्कीचं सुद्धा टेंडर निघतं. विदाऊट टेंडर चिक्की आम्ही शालेय विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही. हे सत्य आहे, हे सत्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पारदर्शकता ही मला आता राज्य मंत्रिमंडळाच्या कारभारात सुद्धा पाहिजे. जसं महापालिकेच्या कारभारात स्थायी समितीमध्ये प्रशासनाने आणलेले प्रस्ताव असतात तिथे त्या सभेमध्ये स्थायी समिती अध्यक्ष असतो आणि सर्व पक्षीय सदस्य पत्रकार असतात आणि आयुक्त असतात. तसेच सगळे मला आता कॅबिनेटच्या बैठकीत पाहिजे, विरोधी पक्ष नेता सुद्धा पाहिजे. तुम्ही सोबत राहणार सर, तुम्ही नंतर पारदर्शकता दिसली सोबत राहणार. आता तुम्ही एवढे गंभीर आरोप केलेत भाजप घोटाळे बाजनाची एक असं पुस्तिका तुमच्या शिवसैनिकांना वाटली. ही कारभाराची सुरुवात आपण केल्यानंतर ती कारभाराची त्याची वाटचाली चिरकाल राहील ना. आम्ही आता त्यांच्या सोबत राहिलो काय नाही राहिलो काय, 50 वर्षांनंतर भाजप थोडीच राहणार आहे. 50 वर्ष तर खूप झाली, पण म्हणजे एकदा ही पद्धत ठरवल्यानंतर पारदर्शकता ही सगळीकडे आली पाहिजे. जसं महापालिका आयुक्तांचे नोटिंग शेरे हे वेबवरती ऑनलाईन उपलब्ध आहेत तसेच मला आता मुख्यमंत्री मंत्री त्यांच्या सेक्रेटरीचे फायलीवरचे शेरे सुद्धा ऑनलाईन उपलब्ध झाले पाहिजेत. तुम्ही ही जी महत्वाची मागणी आता करता किंवा इच्छा तुम्ही व्यक्त केलेली की मंत्रिमंडळाचा कारभार सुद्धा पूर्णपणे पारदर्शक झाला पाहिजे, याच्या आधी आपण सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलत होतो. अशाच प्रकारचा साधारणतः सर्जिकल स्ट्राईक हा सांगून केला जात नाही, तो वेगळ्या पद्धतीने केला जातो शत्रूला बेसावर पकडून. पण आता असं म्हटलं जातं की 18 तारखेच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे असा सर्जिकल स्ट्राईक करणार आहेत आणि सरकारमधून बाहेर पडणार आहेत. मला त्याच्यासाठी मुहूर्त शोधण्याची गरज नाही. ज्या वेळेला मला असं वाटेल की आता हे बस झालं त्यावेळेला बस झालं. आता महापालिका आणि सगळीकडे जिल्हा परिषदांच्या निवडणूक आहेत, त्या प्रचारामध्ये सगळेजण बिझी आहेत. मुख्यमंत्री सुद्धा कामधंदा सोडून त्याच्यात बिझी आहेत. मग काम कारभार कोण करते हा सुद्धा प्रश्न त्यांना कोण का विचारत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत प्रचार एके प्रचार. मग समजा कुठे काय गडबड घोटाळा होत असेल, तुम्ही आता म्हणजे गावात धुंडाळत फिरतायत की कोण कोण गुंड आता शिल्लक राहिला भाजपामध्ये घ्यायचा म्हणून मुख्यमंत्री फिरतायत. मग कारभार मंत्रालयात तुम्ही बसणार करी, कारभार करणार करी? निवडणुका मागून निवडणुका जरी येत असल्या तरी निवडणुकीत एखाद्या पक्षाचं भाट होऊन फिरणं हे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचं काम नाही. गेल्या 20 वर्षात शिवसेनेच्या मंत्र्यांना कॅबिनेटमधनं असेल किंवा राज्यमंत्री पदावरती असेल किंवा केंद्रातले असेल त्यांना कामच करू दिलं नाही असं काही आहे? नाही, कामं केलेत ना आमची. त्याच्याबद्दल ही पुस्तिका आहे. ही पुस्तिका आम्ही तुमच्यासमोर ठेवतो ना, त्या सगळ्या अडीअडचणींच्या वरती मात करून. फक्त जागावाटप हा एकच तुमच्यामधल्या तणावाचा भाग आहे किंवा तुम्हाला तेवढा मान दिला जात नाही मित्रपक्ष म्हणून? तेवढा जागा वाटप हा नक्कीच भाग आहे, मी तो नाकारत नाही. कशासाठी नाकारू? पण जागा मी प्रत्येक वेळेला त्यांना काय म्हणून वाढून देऊ? जर का मुंबई महापालिकेत 5 वर्ष आम्ही कामं केली हां आणि तुम्ही म्हणता आम्ही घोटाळे केले, आम्ही तर केलेली कामं लोकांसमोर घेऊन जातो अभिमानाने जातो आहोत. ते डीड यू नो म्हणून कॅम्पेन केलं, त्याच्या आधी आता पुन्हा करून दाखवलं म्हणून ते कॅम्पेन करतो आहोत. तर ही सगळी एवढी प्रचंड कामं आहेत. हॉस्पिटल्समध्ये सुधारणा केलेली आहेत, बेड्स वाढवलेले आहेत, अद्ययावत उपकरणं आणलेली आहेत, मॉलिक्युलर लॅब आणखीन पुढे वरती तिचा दर्जा वाढवलेला आहे, स्वतःचं मेडिकल कॉलेज काढलेलं आहे. म्हणजे कित्येक गोष्टी आता थोड्याच दिवसात मुंबईमध्ये इलेक्ट्रिक बसेस येत आहेत. या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आणि केलेल्या आहेत. पाण्याची व्यवस्था सुद्धा तुम्हाला मी सांगितलेली आहे. शाळेमध्ये माझं तर
मला माझा दावा आहे की संपूर्ण देशात व्हर्च्युअल सिस्टीमने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी माझी मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी टॅब देणारी ही एकमेव महापालिका आहे. ठीक आहे, त्याच्यात आणखीन काही तुम्हाला सूचना करायच्या तर तुम्ही कराल पाहिजे होत्या, पण चांगलं काम आम्ही सोन्यासारखं काम करतोय हे तुम्ही नाकारून जे न झालेल्या घोटाळ्याबद्दल तुम्ही जर का बोंबलत असाल तर मग मला तुमच्यासोबत मी राहू कसं शकतो. आणि सांगतो आरोप केले म्हणून तुम्हाला किरीट सोमय्यासारख्या व्यक्तींनी, आशिष शेलारांसारख्या लोकांनी असं काय लागलं जिव्हारी शिवसेना की पूर्ण युती तोडावीशी वाटते, कारण तुम्ही राज्यात केंद्रात हे चालूच आहे. त्यांची वृत्ती निवडणूक जिंकण्यासाठी आतापर्यंत शिवसैनिकांनी मेहनत करायची. त्यांच्याकडे जर का कार्यकर्ते असते तर त्यांना आता गुंड घेण्याची जरूर लागली नसती ना. म्हणजे त्यांच्याकडे बिना कार्यकर्त्यांनी ते लढले आणि जिंकले याचाच अर्थ असा की आजपर्यंत शिवसैनिकांच्या मेहनतीवरती ते जिंकत आले. लोकसभेच्या वेळेला आणि विधानसभेच्या वेळेला एक मोदींची हवा होती, त्या हवेमध्ये ते जिंकून गेले, पण पक्ष म्हणून कुठे काय त्यांच्याकडे मोदींची हवा नाही आहे, अजिबात नाहीये. अजिबात नाही, नोटाबंदीमुळे की नाही, एकूणच तुम्ही लोकसभेनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये आम्ही 3-4 महिन्यात निवडणुका लढलो आणि त्यांचा अश्वमेध आम्ही आढळला, त्यांचं एकाकी सत्ता हाती घेण्याचं जे काही स्वप्न होतं ते भंग पावलं. त्याच्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत भाजपा साफ झालेला आहे. दिल्ली असेल, बिहार असेल, बंगाल असेल, तमिळनाडू असेल, पाँडिचेरी असेल, केरळा असेल, एक आसाम वगळला. आसाममध्ये दुर्दैवाने काय झालं की तिकडे समर्थ असा पर्याय नव्हता आणि काँग्रेसमधून आलेली व्यक्ती हा त्यांचा त्यांनी चेहरा केला. अन्यथा कोणत्याही राज्यात तुम्ही मला सांगा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिलाय देऊ शकलेले नाही. गोव्यात सुद्धा, गोव्यात त्यांचं सरकार असताना सुद्धा ते गोव्यात अमुक एक माणूस मुख्यमंत्री होईल हे देऊ शकले नाहीत. उलट भाजपला जाहीर करावं लागलं की आम्ही कदाचित दिल्लीवरनं मुख्यमंत्री पाठवू. उत्तर प्रदेशसह आता 5 राज्यांमध्ये ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, कुठे चेहरे तर त्याच्यात त्यालाही मुख्यमंत्री पदाचा नाही आहे, त्यात काय होईल तुम्हाला काय वाटतं जे आतापर्यंत झाले या सगळ्या निवडणुकांमध्ये? कारण आता प्रादेशिक पक्ष हे वरती येत आहेत आणि एकूणच लोक राष्ट्रीय पक्षाच्या राजकारणाला विटलेले आहेत. ज्या काही गोष्टी, ज्या काही भूलथापा लोकसभेच्या वेळेला दिल्या गेल्या होत्या अच्छे दिनच्या नावाने, स्विस बँकेतला काळा पैसा असेल, आणखीन काय असेल, त्या सगळ्या बाजूला ठेवून अचानक शेतकऱ्यांची सुपीक जमीन बळकावण्याकडे यांची वाटचाल सुरू झाली. तिथे मी पहिला विरोध केला. हे वचननाम्यात किंवा जाहीरनाम्यात नव्हतं. आम्ही भूसंपादन करू, सुपीक जमीन घेऊ, उद्योगपतींच्या घशात घालू, ज्यांनी बँकेला आणि देशाला बुडवलंय त्यांना ह्या तुमच्या सुपीक जमिनी देऊ, हे त्यांचं जाहीरनाम्यातलं कुठलंही आश्वासन नसताना त्यांनी ते केलं, करायला गेले. बरोबर आहे, आता स्विस बँकेतनं पैसा आणणं हे तर लांब राहिलं, हे अशक्यच होतं, पण आपल्या गोरगरिबांना पटकन ते लक्षात येत नाही. आतापर्यंत नाडली गेलेली ती लोक आहेत, नडलेली गेलेली लोक आहेत, आणि त्यांनाही कसं वाटतं की बाबा कोणतरी येऊन आपल्याबद्दल बरं बोलतोय ना, हा माणूस भला असावा, आणि त्याच्यात त्यांनी त्यांना मतं देऊन फसले आणि आता त्यांच्याच खिशात हात घालून बँका भरल्या, ज्या बँका उद्योगपतींनी डुबवल्या होत्या. उद्योगपतींनी डुबवलेलं कर्ज हे सर्वसामान्य जनतेकडनं मोदींनी फेडवून घेतलं. ओके, कशा पद्धतीने? म्हणजे ज्या बँका रिकाम्या पडल्या होत्या, जी कर्ज डुबली गेली होती, हा खेळता पैसा होता. म्हणजे मी मागे असंच म्हटलं की आता विराट कोहली हा उत्तम खेळतोय, त्या कोहलीला तुम्ही पवेलियनवरून बोलवलं आणि सांगितलं की बघा पवेलियनचा किती फायदा झाला. अरे पवेलियनच्या फायद्यासाठी कोहली नाहीये, तिकडे मैदानात खेळण्यासाठी कोहली पाहिजे आम्हाला, आणि तो खेळणारा कोहली तुम्ही पवेलियनमध्ये बोलवला. हे खेळतं सगळं भांडवल जे होतं, खेळता पैसा जो होता, त्याला तुम्ही अनऑर्गनाइज इकॉनॉमी म्हणू शकता. मी काही अर्थतज्ञ नाहीये, पण अनऑर्गनाइज म्हणू शकता. जे मी नेहमी सांगतो की शेतकऱ्यांना आजपर्यंत तुम्ही कधी आयकर लावलेला नाहीत, त्या शेतकऱ्यांना खाती उघडायला लावलीत, जनधन खाती उघडली आणि अचानक नोटबंदी जाहीर करून शेतकऱ्यांना सुद्धा पैसा त्याच्यात भरायला लावला. तो भरल्यानंतर जिल्हा बँका वगैरे काय त्याचा जो काही पाठकणा होता ग्रामीण अर्थव्यवस्थेचा, तो तुम्ही मोडून टाकलात. स्वतःच्या कष्टाचे पैसे ज्याला आयकर लागत नाही तो पैसा भरताना आणि काढताना शेतकऱ्याला सुद्धा तुम्ही 100 प्रश्न विचारायला लागलात. म्हणजे याच्यापुढे तुम्ही शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स लावणार आहात का ते जाहीर करा. कारण शेतकरी शेतकरी आहे, तो त्याच्याकडे तुम्ही असं म्हणू नका की सगळे शेतकरी गोरगरीब आहेतच, पण समजा त्यांच्याकडे थोडीशी पुंजी असेल, जमवलेली पुंजी असेल, बचत केलेली पुंजी असेल, आणि ती जर का तुम्ही अचानक भरायला लावली, कारण ती भरताना तुम्ही त्यांना प्रश्न विचारलेत आणि तो सांगायला लागला की माझी बचत आहे, तर तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. अनेक शेतकऱ्यांना
त्यांच्या खात्यात पैसे जमा करायला लावून घरच्या कार्यासाठी किंवा त्यांच्या गरजेच्या वेळेला पैसे द्यायला नकार दिला गेलेला आहे आणि म्हणून काही शेतकऱ्यांचे मृत्यू झालेले आहेत, काही जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. उद्धवजी, पण नोटाबंदीने इतका मोठा अनर्थ अर्थकारणामध्ये, विशेषतः ग्रामीण अर्थकारणामध्ये ओढवलेला होता मोठ्या प्रमाणात, म्हणजे अजून तो सुरू आहे, त्या काळात जास्त होता, त्या काळात जास्त तीव्र होता कारण नोटांची उपलब्धता त्यावेळेस तेवढी नव्हती. पण आता सुद्धा म्हणजे त्यावेळेस ज्या पद्धतीने सगळ्या राजकीय पक्षांनी त्या विषयाकडे बघितलं, अजूनही राजकीय पक्ष शाब्दिक विरोध करण्यापलीकडे या विषयावर काहीच करताना दिसत नाही. बघा, मी तुम्हाला सांगतो, नोटाबंदीबद्दल मला असं वाटतं मी सगळ्यात आधी बोललो 2 ते 3 दिवसात. माझं त्यावेळेचं वक्तव्य तुम्ही काढून बघा, मुद्दामून बघा. मी असं म्हटलं होतं की कदाचित तुमचा हेतू चांगला असू शकेल, मी तर काही अर्थतज्ञ नाही आहे आणि मोदीने एवढं ज्ञान तर मला वाटत नाही जगामध्ये कोणत्याही अर्थतज्ञाला असेल, तर त्यांनी त्यांचा हेतू चांगला असेल पण पद्धत वाईट आहे. ज्या पद्धतीने तुम्ही सर्वसामान्य लोकांना छळलत आणि आजही छळतात, अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, कारखाने बंद पडत आहेत आणि हे जे काही नुकसान झालेलं आहे, तुम्ही जो त्रास होता म्हणता तो चलन तुटवड्याचा होता, नोटा कमी छापल्या होत्या. आता नोटा कदाचित येतील, येत आहेत, पण गेलेल्या नोकऱ्या कशा येतील? जी गेल्या 2-1 महिन्यातली सगळ्यांची हानी झालेली आहे ती कोण भरून देणार? त्याच्यावरती त्या नोटाबंदीचा फटका हा कोणाला पडला? आणि ते बघितल्यानंतर काल मुख्यमंत्री जी बोलले की उद्धव ठाकरेंना किती नोटाबंदीचा फटका पडला, हाच मला फटका पडलेला आहे. कारण माझ्या छातीचं माप मी कधी घेतलेलं नाही, पण माझ्या छातीत हृदय आहे, ते 56 इंचाच्या छातीत नसेल. नुसत्या छातीला किंमत नसते, त्याच्या आतल्या हृदयाला किंमत असते आणि किंबहुना ते हृदय जपण्यासाठीच छाती असते. छातीचा पिंजरा हा हृदय जपण्यासाठी असतो. ते नुसतं तुम्ही छातीच्या मापावरती जात असाल पुढे, तर तुम्ही निर्घुण आहात, पाषाण हृदय ज्याला म्हणतात ना, तशा पद्धतीने काम करणार असाल तर मला असं वाटतं तुम्हाला नोटाबंदीचा फटका पडणारच नाही जो आम्हाला पडतोय. तुम्ही कलावंत आहात, तुमचं हृदय, म्हणून मी कलाकार तर आहे, म्हणून मी अनाटॉमी बद्दल काही बोलूच नाही अशातला भाग नाही, त्याबद्दल मला म्हणायचं नाही. परंतु तुम्ही उत्तम छायाचित्रकार आहात, त्यामुळे छायाचित्रकाराची लेन्स एक्सपोज करणं माझं निश्चित, त्याची जी लेन्स असते ती एका विषयावर अशी केंद्रित झाली की त्यातलं सगळं, म्हणजे साध्या नजरेने जे दिसू शकत नाही त्यापेक्षा जास्त ते त्या काही वेळेला व्यापक प्रमाणावरती काही दाखवण्यासाठी वाईड अँगल वापरावी लागते आणि काही वेळेला फोकस म्हणजे जास्त हे करण्यासाठी झूम करून टेलिफोटो लावून दिल्ली दाखवावी लागते. पण आता तुमचा फोकस फक्त मुंबई आहे, महाराष्ट्रामध्ये उर्वरित ज्या 9 महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषदा आहेत, त्या संदर्भात उद्धवजी जास्त बोलताना दिसत नाही. मुंबई महानगरपालिकेवर त्यांची लेन्स फोकस झालेली आहे. नक्की आहे, मी तुम्हाला सांगितलं कारण मुंबई माझं जन्मस्थान आहे आणि साहजिकच आहे मुंबईमध्ये जे घडतं ते संपूर्ण जगात त्याचे तरंग उठतात, संपूर्ण जगात. म्हणजे जसं दिल्लीच्या निवडणुकीला महत्त्व आहे तसंच मुंबईच्या निवडणुकीला महत्त्व आहे आणि म्हणूनच दिल्ली जिंकली तरी त्यांची खाका कोणाची संपत नाही, त्यांना मुंबई खायची असते. आणि आता आज तर मी पिंपरी चिंचवडला जातो आहे, महाराष्ट्राकडे माझं लक्ष नाही अशातला भाग नाही आहे. तुमच्या आठवणी करता एक 4 दिवसापूर्वी शिवसेनेचे मंत्री जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले होते. आता त्याच्याबद्दल सुद्धा ते कशासाठी चालले, राजीनामा देणार का, हे देणार का? आमची मागणी स्पष्ट आहे, संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही मागणी शिवसेनेने मांडली आणि लावून धरली. केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्याच्या 10 ते 15 दिवस आधी शिवसेनेचे खासदार जाऊन केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा भेटले, मला वाटतं जेटली नव्हते, त्यांचे राज्यमंत्री होते, आणि त्यांनाही सांगितलं की सततची नापिकी, त्याच्यामुळे शेतकरी खचलेला आहे, कर्जाच्या खाईत बुडलेला आहे. आणि त्याच्यानंतर अचानक दुष्काळात 13वा महिना आणि तुमची नोटबंदी, त्याच्यामुळे तो तर संपलाच आहे. कुठेतरी पीक तरारून वरती येते असं वाटत असताना आवश्यक होतं त्यावेळेला त्याला कर्ज मिळालं नाही, पुढचं पेरणीसाठी कर्ज मिळालं नाही, होतं ते विकण्यासाठी अडचणी आल्या. अशा परिस्थितीत संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमुक्त करा ही मागणी शिवसेनेच्या खासदारांनी तिथे केली. ठीक आहे, तिची काही दखल घेतली गेली नाही, हरकत नाही. आता निवडणुकांना सामोरं जाताना माझ्याकडे उत्तर प्रदेशचा यांचा जाहीरनामा आला. त्या जाहीरनाम्यात भारतीय जनता पक्षाने स्पष्ट म्हटलेलं आहे, पुन्हा एकदा राम मंदिर बांधू हे टायरं आहेच त्यांचं. पण उत्तर प्रदेशमध्ये सरकार आल्यानंतर त्यांना पक्क माहिती ते येत नाही आहे, त्याच्यामुळे आलं तर आम्ही उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करू. मग माझं काय म्हणणं आहे, आम्ही तुमच्यासोबत आहोत. महाराष्ट्रामध्ये आजही सरकार आहे, भाजपचं सरकार आहे, युतीचं सरकार नाही असं तुम्ही म्हणताय, आम्ही मानतो. चला,
तुमचं सरकार तिकडे आल्यानंतर तुम्ही पीक कर्ज माफ करणार, आज तुमचं सरकार इकडे आहे, मग हा निर्णय तुम्हाला निवडणुकीपर्यंत का थांबवला होतोय? आत्ताच्या आत्ता का नाही तुम्ही माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज त्यांना मुक्त करत? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करा ना आणि द्या तोंड तुम्ही लोकांना. ही जी नुसती काय आता लोक त्यांना गाजर पार्टी म्हणतात, गाजरं दाखवणं चाललेलं आहे. कल्याण डोंबिवली तेच झालं, आमच्याशी युती तोडली, 27 गावांचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या 27 गावातल्या गावकऱ्यांना मी हात जोडून सांगत होतो की बाबांनो, आता निवडणूक तारीख लागलेली आहे, तुम्ही कृपा करून मतदानावर बहिष्कार टाकू नका, तुम्ही तुमच्या परीने मतदान करा आणि मी तुम्हाला वचन देतो निवडणूक झाल्यानंतर तुमच्या हिताचं आणि तुमच्या मनासारखं जे काही असेल ते करण्यासाठी मी पुढाकार घेईन. हे माझं सरळ होतं, मी कुठेही कोणाशी खोटं बोललेलं नाही आणि बोलणार नाही, त्याप्रमाणे मी त्यांना वचन दिलं. झालं असं की त्याच सुमारास देवेंद्र फडणवीस, जे मी नेहमी सांगतो ना की कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला पंतप्रधान आणि मुख्यमंत्री जाऊ नये, त्याचं कारणच हे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून गेले आणि त्यांनी गाजरं दाखवली दोन. एक आम्ही कल्याण डोंबिवलीसाठी मला वाटतं 6,500 कोटीचं पॅकेज देऊ, बरोबर आहे? एकही पैसा कुठेही आर्थिक त्या अर्थसंकल्पात तरतूद अद्याप झालेली नाही, त्याच्याबद्दल त्यांना काळे झेंडे सुद्धा दाखवले. आणि 27 गावं जी तेव्हा ते वातावरण पेटलं होतं, त्यांची मागणी होती आणि आजही आहे की आम्हाला कल्याण डोंबिवली महापालिकेत जायचं नाहीये. मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं की मी तुमची वेगळी पालिका करून देईन. झालं, त्या सगळ्या लोकांनी भारतीय जनता पक्षाला मतदान केलं, त्या पट्ट्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आले आणि मग आम्ही एका हाती बहुमताच्या जवळ जे चाललो होतो ह्यांचा आकडा तिकडे जवळ आला म्हणून ते तिथे थांबले. आता पंचायत अशी झालेली आहे की 27 गावं जर का वेगळी केली तर त्यांचा आकडा कमी होतोय आणि आता ते 27 गावं वेगळी आत्ता तरी करणार नाहीत, 5 वर्षांत बघू. हे जे काही खोटेपण आहे ना, ह्या खोटेपणाचा आता मला किळस आलेलं आहे. एक जो सातत्यानं शिवसेनेची आता वाटचाल दिसते गोव्यामध्ये शिवसेनेनी भाजपला, तुम्ही मगाशी म्हटलं होतं की अश्वमेध रोखला विधानसभेच्या वेळेला, गोव्यात पण आता विधानसभा आहे, तिथे तुम्ही स्वतः शिवसेना तिथे पूर्ण कार्यरत आहे. मी स्वतः जाऊन आलो, म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन तुम्ही मुंबईमध्ये अडकून राहिलात असं नाही, मी गोव्यात सुद्धा जाऊन. तुम्ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाकडे कमी लक्ष देत आहे, नगर परिषदेमध्ये भागामध्ये मी आता सुरुवात केलेली आहे. एक नक्की की सगळीकडे मी काही पोहोचू शकत नाही, जसं मुख्यमंत्री कामधंदा सोडून, म्हणजे कामधंदा कोणता, राज्याच्या कारभाराचा, जे फक्त प्रचार एक प्रचार करतायत, तसं मी मुंबईमध्ये बसून आता मी तुमच्याशी बोलतोय. आता मला असं वाटतं IBNA नंबर 1 चॅनल आहे की नाही, म्हणजे मी जे तुमच्याशी बोलतोय ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात बघितलं जाणार की नाही जाणार, बघत असतील. मग मी ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केलं कसं? जो मुद्दा होता की हार्दिक पटेल इथे आले तुमच्याकडे, तुम्ही कुठेतरी मोदींचा विरोध हा जास्ती ठळक करताय, अजिबात मोदींना येऊच द्या मुंबईमध्ये असं पण तुम्ही म्हणतात सभा घेण्यात. दोन्ही गोष्टी पूर्ण वेगळे आहेत. हार्दिक पटेल हा 23 वर्षाचा पोर आहे आणि त्याच्यावरती मला खरंच एक वाईट वाटलं की त्याला तुम्ही देशद्रोही ठरवलं. देशद्रोही ठरवलं, 23 वर्षाच्या मुलाला देशद्रोही तुम्ही ठरवू शकता? तो जर का चुकत असेल तर त्याला समजवणं हे तुमचं काम आहे. मोठेपणा त्याच्यामध्ये दिसला असता, तुम्ही त्या 23 वर्षाच्या मुलाला पटकन देशद्रोही ठप्पा मारून टाकला का? कारण तो तुमच्या विरोधात उभा राहिला, बरोबर आहे? आता गेले काही दिवस काही महिने हार्दिकचे मध्ये मध्ये निरोप येत होते इकडून तिकडून की मला एकदा मातोश्री द्यायचे, कारण तो बाळासाहेब आणि भगतसिंग यांना तो गुरु, म्हणजे गुरु म्हणजे त्यांना दैवत मानतो, मला एकदा मातोश्री द्यायचे. जानेवारीमध्ये जेव्हा त्याचा निरोप आला मी त्याला सांगितले तू आलास तर 23 जानेवारीला, कारण एक बाळासाहेबांचा जन्मदिवस असतो. त्याचं जवळपास नक्की झालं, मग तेवढ्यात त्याला काहीतरी एक कार्यक्रम तिकडे होता. मला म्हणाला उद्धवजी मी बाद में आऊ तो चलेगा, म्हटलं तू करी ये. मी तसं काय 23 जानेवारी मी तुला सांगितलं की तू बाळासाहेबांना मानतोस पूजतोस तर त्या जन्मदिवशी आलास तर चांगले, नाही मी आता लेकिन थोडे 2-4 दिन इधर होईल, ठीक आहे तू करी म्हणशील ते माही. आणि मग ज्या दिवशी तो आला तेव्हा परत त्याचा निरोप आला की मुंबईमध्ये मी येतोच आहे तर मातोश्रीत आलो तर चालेल का? म्हटलं ये. आता तो आला, भेटला बाळासाहेबांच्या खुर्चीवरती, त्यांनी मस्तक टेकलं आणि तो गेला. त्याच्यात चूक काय? शिवसेनेचा गुजरात चेहरा. मला हा प्रश्न जेव्हा विचारला गेला तेव्हा मी म्हटलं का नसावा, का नसावा, असं त्याच्यात काय वाईट आहे? परंतु 23 वर्षाचा तो मुलगा, त्याला मी पण विचारलं तू हार्दिक पुढे काय करणार आहेस, तो म्हणला मी अजूनही पक्ष वगैरे काढण्याच्या विचारात नाहीये, अजूनही मी काय राजकारणात येण्याचा विचार नाही, मला तर काय व्हायचं अजून मी काय विचारच केलेला नाहीये, अशा त्या एका विचारात. आणि तो तर मला सरळ बोलला की मी सगळीकडे जाऊन शिकण्याचा प्रयत्न करतोय. मध्ये तो मला वाटतं बिहारमध्ये जाऊन नितीश कुमारना पण भेटून आला, सगळीकडे फिरतो, त्याचं त्याला ठरू दे ना.
त्याच्या तळे ठरू दे, पण तो जर का कोण जर बाळासाहेबांना देव मानत असेल, त्यांना त्यांची पूजा करत असेल आणि येऊन चांगल्या मनाने मस्तक टेकवत असेल तर त्याला मी नाही कसं म्हणू. पण त्याच्यानंतर मी त्याला सभेत वगैरे कुठे बोलवलं? जर का मला त्याचा उपयोग करायचा असता तर त्याला माझ्याबरोबर मी सभेत नेला असता. पण मुंबईमध्ये मुंबईची जनता ही शिवसेनेला ओळखते चांगलं. उद्धवजी जरा एक वेगळा प्रश्न विचारतो, आता 26 जानेवारीला जे पद्म पुरस्कार घोषित झाले त्यामध्ये अनेकांना पुरस्कार मिळाले, त्यातले जे आप्पासाहेब धर्माधिकारी आहेत ज्यांचं समर्थ रामदास यांची शिकवण ते आधुनिक काळामध्ये चांगल्या पद्धतीने पुढे नेतात त्यांचं तुम्ही अभिनंदन केलं. पण राजकारणातले जे त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? मी शरद पवारांचं पण अभिनंदन केलं. बघा, शेवटी एखाद्याला चांगलं काहीतरी त्यांनी मिळवलं किंवा काही त्यांनी केलं तर चांगल्याला चांगलं म्हणण्याचं मोठेपणा माझ्याकडे आहे, आणि त्याचप्रमाणे कोणी वाईट केलं तर वाईटाला वाईट म्हणण्याचं धाडस सुद्धा माझ्याकडे आहे. आणि म्हणून स्वामींचं जे आहे वचन एका ठिकाणी त्यांनी लिहिलंय की ठकासी वावे ठक खटासी खटनट उद्धटासी उद्धट, आता मी वाचतोय हा उद्धव ठाकरे उद्धट ठाकरे झालेत असं तुमचे जे राजकीय विरोधक आहेत ते बोलायला लागले. आता म्हणजे ते तसे त्यांना वाटतात, दुसरं कोणी मला उद्धट म्हणत नाही, पण एक ठिकाण ते आवडते. तुमचा जो नवा अवतार आहे तो शिवसैनिकांना आवडतोय, नक्कीच आवडतोय. तमाम शिवसैनिक त्यावेळेला कसा नाचला तुम्ही बघितल्या, युती तोडल्याचा माझा मी निर्णय जाहीर केल्यानंतर. हे जे मी म्हणत होतो ना आता, जसं मी शरद पवारांचं अभिनंदन केलं तसंच सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर मी मोदींचं सुद्धा अभिनंदन केलेलं स्वतः फोन करून. फक्त मला एक अजून एक असं वाटतं की आप्पासाहेब धर्माधिकारींना पद्मश्री तर आहेच, पण त्यांना त्यांचं कार्य खूप मोठं आहे. मग त्यांना याच्या पुढे जाऊन आपण त्यांचा सन्मान नाही करत आहोत तर सन्मानाला मोठं करतो आहोत. तसंच माझी प्रतिक्रिया होती आणि ते आजही मला असं वाटतं की याच्यापेक्षा आणखीन मोठा यथोचित गौरव त्यांचा व्हायला पाहिजे. एक जो पुन्हा पुन्हा मला प्रश्न विचारायचा वाटतो की नवी सुरुवात ज्याला तुम्ही एका पक्षाची करता ज्याला असं म्हणताय आणि आता ज्या निर्णायक भाषेत तुम्ही बोलताय की कदाचित तुम्ही भाजपबरोबर जाणार नाही इथून पुढच्या काळामध्ये, असं जर गृहीत धरलं तर शिवसेना भविष्य काळामध्ये पूर्ण भारतभर पसरण्याचा प्रयत्न करेल, हिंदुत्व ही लाईन घेईल की मराठी आणि प्रादेशिक पक्ष म्हणून लाईन घेईल? जिथे जिथे जी आवश्यकता असेल, कारण मी परत एकदा तुमच्या भाषेत इतिहासाकडे जातो 92-93 सालच्या, तसं काल हा सुद्धा इतिहासच झालं ना, त्याच्यामुळे त्या इतिहासात डोकावून पाहताना 92 साली बाबरी पडल्यानंतर सगळीकडे एक शिवसेनेची लाट आली होती, कारण बाबरी त्या एखाद्या जागेवरती आहे हे आधी कोणाला कल्पना नव्हती. राजकारणासाठी याच लोकांनी त्याची सुरुवात केली की बाबरी मंदिर वही बनायंगे, मंदिर वही. आता मंदिर वही बनायंगे कसं बनायंगे? बाबरी जोपर्यंत आहे मग तुम्ही त्या लोकांना तिथे कार सेवा करायला बोलवलंच काय? कार सेवा म्हणजे काय करायचं नेमकं? कोणीतरी त्यांना सांगितलं होतं का? जी काही लोकं आली ते घुसले आणि ते जे काय घडलं ते घडलं. ते घडल्यानंतर तुम्ही जबाबदारी झटकून टाकली की आमचं काम नाही, कारण हवा टाईट झाली सगळ्यांची. कोण म्हणाला ये तो काला दिन है, ये हमने नहीं किया, अगर किया होगा तो शिवसैनिकों ने किया होगा. तेव्हा बाळासाहेब जे बोलले की जर माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर मला अभिमानच नाही तर मला त्यांच्यावरती गर्व आहे. आणि एक लाट अशी उसळली देशामध्ये, ती लाट उसळल्यानंतर सगळीकडे शिवसेना आणि बाळासाहेब हे घराघरात पोचले. त्याच वेळेला हिंदुत्वाची लाट उसळले म्हटल्यानंतर हे आले सगळे आणि त्यांच्याशी मग बोलल्यानंतर काय होतं, शिवसेना प्रमुख हे अन्यायाच्या विरुद्ध लढणारे होतेच, नक्कीच होते, पण तेवढेच ते भाबडे सुद्धा होते. त्यांना जर का कोणी सांगितलं की बाळासाहेब हे मी बघतो मी करतो, करशील ना? ठीक आहे कर. भगवा फडकवशील? हो फडकव. तर तसं हे भाजपवाले जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी बाळासाहेबांना आणि त्यांची जी काही चर्चा झाली तेव्हा बाळासाहेब म्हणाले तुम्ही देश सांभाळा, मी माझं घर माझा महाराष्ट्र मी बघतो. त्याचा परिणाम असा झाला की आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर आमचे जे सगळे लढवय्ये शिवसैनिक होते जे निवडणूक लढू इच्छित होते त्यांना निवडणूक लढवायला बंदी केली की मला नका लढू, उगाच आपले हिंदू मतं विभागतील, इकडे मोदींना त्रास होईल तिकडे त्यांना त्रास होईल तिकडे, हे अशी सगळी आमच्याकडनं थोपवणं झालं. आणि मग त्यातली काही किंबहुना बरीचशी लोकं ही भाजपात गेले, निवडून आले, मग आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, ज्या ज्या वेळेला कधी ते मला भेटतात तेव्हा मला येऊन अवश्य प्रणाम उद्धवजी मैं तो पहिले शिवसेना में था अब ये हूँ अब वो हूँ हे सगळे ते सांगत असतात. याचाच अर्थ काय की शिवसेना ही लोकांना त्याही वेळेला पाहिजे होती आणि आज मला असं वाटतं की ती जी एक विचारधारा ती हिंदुत्वाची असेल, भूमिपुत्रांची असेल, प्रादेशिक अस्मितेची असेल, ही जिथे जिथे कमी पडेल आणि जिथून जिथून लोक आम्हाला बोलवतील, आज सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आम्ही लढतो. तर नवी सुरुवात आम्ही केलेली आहे,
जी लोक शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुका लढू आणि जिंकू इच्छितात त्या सगळ्या चांगल्या लोकांना आम्ही उमेदवारी देणार होतो असं वाटत नाही. म्हणजे हल्ली जे काही शिवसेनेचं आतापर्यंतची जी वाटचाल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एकीकडे हिंदुत्वाची भूमिका घेतली दुसरीकडे मराठी हा विषय जो आहे त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे मराठीची आज मराठी शाळांची अवस्था सर्व राज्यभरात अजिबात मी मानायला तयार नाही. एक मिनिट सांगतो, मराठी माणसांनी आपल्या मुलांना इंग्रजी शिकवू नये असं तुमचं म्हणणं? शिकवलं पाहिजे. मग जिथे जिथे मराठी मुलं ज्या शाळेत जातात त्या शाळा त्याच्याप्रमाणे चालतात, बरोबर आहे. मराठी शाळांची अवस्था ही वाईट नाहीये. ड्रॉपआउट किंबहुना एक मिनिट मराठी शाळेमध्ये आहे पण हे धोरण महापालिकेचं थोडी आहे. पण तुम्ही केलं पाहिजे, तुम्ही पक्ष म्हणून जर त्याच्यावर आवाज नाही केलेलं आहे. पूर्ण मराठी शाळांची इतकी बिकट अवस्था आहे, त्यांना काही पैसे मिळत नाही आहेत, राज्य सरकारकडनं काही त्याला आधार मिळत नाहीत, अक्षरशः भिकेला लागल्यात मराठी शाळा. कोणीच काही करत नाही. तुम्ही असं नाही, कुठलाही पक्ष, विरोधी पक्ष, राज्यातला कुठला पक्ष याच्याबद्दल त्या तेवढी भूमिका घेताना दिसत नाही. तुम्ही हा आता मगाशी सुरुवातीला बोललात की मुख्यमंत्री तुमच्याकडे येऊन गेले, हा एक त्यांचा राहिलेला प्रश्न मला विचारतो. निश्चित विचारलं. अजूनही एक मी नक्की सांगेन की महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी जेवढा आम्ही लढा देतो आहोत तो लढा तेवढा दुसरा कोणीही देत नाही हे मी अगदी ठासून सांगेन आणि ते कोणी फोडू शकत नाही. मराठी शाळांच्या बाबतीत जर म्हणाल तर मराठी पालकांना आणि सगळ्यांना असं वाटतं की आपली मुलं ही चांगलं बोललं पाहिजेत, इंग्रजी पण बोललं पाहिजे, याचा अर्थ त्यांना मराठी येऊ नये असा भाग होत नाही. आता उदाहरण तर माझी मुलं इंग्रजी शाळेत जरी शिकली तरी मराठी उत्तम बोलतात आणि कारण ती आता एक जागतिक भाषा झालेली आहे. पण याचा अर्थ माझी मराठी काही कमी अशातला भाग नाहीये. काहींचं म्हणणं असं की मातृभाषेत शिक्षण दिलं गेलं पाहिजे, पण आपल्याकडे मग आता मेक इन इंडिया, परदेशातनं कंपन्या येणार, कंपन्या आल्यानंतर त्यांना तिकडे कोणाला तुम्ही प्राधान्य देणार? ज्या आता विदेशी कंपन्या येत आहेत 100% खाजगीकरण, 100% त्याच्यामध्ये त्यांचं FDI काय वाढून देणार, हे करणार ते करणार, यांना प्राधान्य तुम्ही कोणाला देणार? ग्रामीण भागामध्ये जो मी त्या भूसंपादनाला विरोध केला तो एवढ्यासाठी केला की सुपीक जमिनी तुम्ही घेणार, SEZ विरोध केला होता. कारण SEZ कोणते उद्योगधंदे येणार माहिती नाही. आम्ही कुटुंबातल्या एकाला नोकरी देणार, एकाला नोकरी म्हणजे कोणाला देणार, ती कायम स्वरूपाची नसेल. आणि जर का द्यायचं झालं तर तिकडे सगळं हायटेक प्लांट तुमचे असणार, तिकडे माझी साधी मराठी माणसं कशी काम करणार? आणि म्हणून मला असं वाटतं की मराठी माणसाला मराठीचं आलंच पाहिजे, ते येतच कारण ती त्याची मातृभाषा आहे. पण इतर काही भाषा सुद्धा आवश्यकतेनुसार या आल्या पाहिजे. नाही निश्चित उद्धवजी, पण मराठी भाषेचं जे प्राथमिक स्तरापासूनचं जे शिक्षण मुलाला मिळतं त्यातून त्याच्या अंतर्मनामध्ये त्याच्या जीवनामध्ये भाषा झिरपत जाते, ती तशी तशा पद्धतीने इंग्लिश मिडियमच्या मुलांच्या मनामध्ये झिरपत जात नाही हे वास्तव आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आमच्याकडे मराठीचा मुद्दा हा फक्त भावनिक स्तरावर घेतला जातो. आपण मुंबई संदर्भात जर बोलू तर मुंबईमध्ये मराठी भाषा भवन बांधू असं शिक्षण मंत्री घोषणा करतात, अजूनपर्यंत त्याचा पाया नाही रचला गेलेला. उद्धव ठाकरेंनी वारकऱ्यांसाठी भवन बांधू म्हटलंय, माथाडी कामगारांसाठी भवन बांधू भवन बांधलेलं आहे, तुम्ही जाऊन बघा. हेच मला वाटतं की तुम्ही ज्यांचे मुलाखती घेतात ना त्यांच्या प्रभावाखाली तुम्ही येता आणि तुम्ही प्रश्न विचारता. प्रभावाचा वारकरी भवन बांधलेलं आहे आणि आता या 5 वर्षात मी डबेवाला भवन देतोय. निश्चित नाही, मी त्याच्या पुढे जाऊन माझा प्रश्न. आणि जेवढा लढा आमच्या दिवाकर रावतेंनी मराठीसाठी केलेला आहे सरकारमध्ये राहून, तेवढा कोणी केलेला आहे? अभिजात भाषेचा दर्जा ही मागणी शिवसेनेने केल्यानंतर आता त्याच्यासाठी केंद्रामध्ये आम्ही बोलत असतो, पण शेवटी राज्य सरकारने पाठपुरावा केला पाहिजे ज्या राज्य सरकारचे आम्ही घटक आहोत. शेवटचे 1-2 प्रश्न आहेत, त्यातला एक प्रश्न मी विचारतो तो हाच आहे की तुम्हाला 7 फोन केले राज ठाकरे यांनी, पुढे निघून पण का म्हणजे त्या विषयावरती मला आता काही बोलायचं नाही. आता 4-5 दिवसावरती निवडणुका आलेल्या आहेत आणि मला नक्की आत्मविश्वास आहे की आमच्यावरती खोटे नाटे आरोप करून मुंबईकर फसणार नाही. मुंबईचं पटना केले हे कोणालाही पटणार नाही आणि कोणत्या नजरेने तुम्ही मुंबईकडे बघता आहात हे आता कळलेलं आहे. मला कोणत्या तरी एका गोष्टीवरती मुंबई आणि पटण्याची तुम्ही बरोबरी करून दाखवा. एका कोणत्या तरी एका पातळीवरती मुंबई आणि पटना एक आहे हे मला तुम्ही बरोबरी करून दाखवा. आणि म्हणून मी सांगतो की या सगळ्या अहवालामध्ये मुंबई पण आहे आणि पटना पण आहे पण नागपूर नाहीये, ज्याची मला लाज वाटते. ज्या जसं मी माझ्या मुंबईबद्दल मी अभिमानानं सांगतो मी मुंबईकर आहे, तसं जर का देवेंद्रजींना वाटत असेल की ते नागपूरकर आहेत तर ह्या अहवालामध्ये नागपूरचं नाव का नाही? आणि नागपूरमध्ये जी काय गुंडागर्दी चाललेली आहे, नागपूरमध्ये जो काय कारभार चाललेला आहे महापालिकेचा तो सुद्धा त्याचाही पर्दाफाश मी केलेला आहे, आणखीन करू. पण त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पहिलं उत्तर द्यावं. उद्धवजी तुम्ही नागपूरला जाणार का प्रचार करण्यासाठी? प्रचारात मी कदाचित जाईन सुद्धा.
पण आता पिंपरी चिंचवड पुणे नाशिक ठाणे विणे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिकडे करून आणि राहिले तर 4-5 दिवस. एक शेवटचा प्रश्न, पण मी इथे बसून नागपूरची चिंता करतोच आहे. नाही पण एक शेवटचा प्रश्न त्यातला की असं मुख्यमंत्री म्हणाले आमच्याकडे कार्यक्रमातच म्हणाल की सरकार 5 वर्ष निश्चित टिकणार आहे, तुमचा पाठिंबा नसणार आहे. मग आता बोललेलो तुमचा मी माझ्या तुटले असं तुमचं फक्त या निवडणुकीपुरतं तुटले. एकदम पिक्चर आम्ही बाकी आहे तर तुम्ही त्याचा सस्पेन्स का आधी माझ्या विचारता? एक जरतरचाच प्रश्न तुम्हाला शेवटचा. अरे पण आधी तुम्ही एक मिनिट, कोणताही पिक्चर बघताना आता युती तुटली असं आपण गृहीत धरू. एक मिनिट, कोणताही पिक्चर बघताना तुम्ही पिक्चरचा शेवट काय विचारून जाता का पिक्चर बघायला? आता इंटरव्हल झाले असं आपण समजू. पॉपकॉर्न खा. नाही तोपर्यंत पॉपकॉर्न पण खाऊया. पॉपकॉर्न खा पण तोपर्यंत पॉप जर इतर पक्षातले आमदार त्यांनी फोडले ते पक्ष जर का राजीनामा देऊन उद्या निवडणुका लागल्या तर एक महायुती विरुद्ध भाजप असं चित्र महाराष्ट्रामध्ये असेल का? आणि मी आता याला जोडून मी विचारतो की जेव्हा सरकार स्थापन झालं शिवसेना भाजप युतीचं महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस शरद पवार यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सुमारास मध्यावधी निवडणुका लागतील असं तेव्हा भाकीत केलं होतं. आता परिस्थिती त्यांना पद्मविभूषण दिले त्यांच्या भाकितांच्यामुळे. ते जे काही भाकित करतात त्या भाकिता करतात त्यांना पद्मविभूषण दिले. पण मला असं वाटतं की ह्यासाठी जरा घिसाडघाई न करता आणखीन थोडे दिवस बघण्याची गरज आहे. जे एक त्यांनी नाटक केलं हुतात्मा स्मारकाच्या जवळ जाऊन मुंबईचा कारभार आम्ही पारदर्शक करू. मुंबईचा कारभार पारदर्शक आहेच, आणखीन काय करायचं असेल तर त्यालाही माझी तयारी आहे. पण महाराष्ट्र तोडण्याचं पाप मनात ठेवून तुम्ही त्या हुतात्म्यांच्या इकडे जाऊन शपथ घेतलीत हा हुतात्म्यांचा अपमान केला. असं बोललेलं नाही की आम्ही महाराष्ट्र तोडू म्हणून असं बोललेत ना ते. विदर्भ तोडण्याचं पाप त्यांना विचारला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी संयुक्त महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आत्ता आहे आणि पुढे सुद्धा मी संयुक्त महाराष्ट्र असं त्यांना बोलावंच लागेल कारण त्यांची नाही तर खुर्ची जाईल ताबडतोब. बरोबर आहे. पण त्यांनीच तो काय त्याला म्हणतात श्रीहरी आणि हे त्यांनीच नेमलेले होते. त्याच्यानंतर त्यांचेच मध्ये कोणकोण ज्येष्ठ म्हणतात की मराठी भाषेचे 4 तुकडे करा. तुम्ही जे मराठी भाषेबद्दल आम्हाला विचारता तर ते तर 4 राज्य करा म्हणतायत. मराठी भाषेत 4 राज्य करा म्हणजे हे सगळं पाप त्यांच्या डोक्यात आहे. आणि त्यांचा मग त्यांनी ठराव तो जो काही मंजूर केला होता महाराष्ट्र तोडण्याचा तो कार्यकारिणीत पुन्हा कार्यकारिणी घेऊन तो ठराव रद्द करा ना म्हणा. जोपर्यंत तोपर्यंत कशाला ठराव. तुम्ही आधी नोटाबंदी करू हे लोकांना सांगितलं होतं का? नाही. तुम्ही केलं. भूसंपादन करू जाहीर केलं होतं का? नाही. तुम्ही हात घातलात. बरोबर आहे. गुंडांना पक्षात घेऊ जाहीर केलं होतं का? गुंड घेत आहेत. मग असे जर का तुम्ही न सांगितलेल्या गोष्टी करत असाल तर आधी ज्या सांगितल्यात गोष्टी. बरं, राम मंदिर बांधू कुठे बांधले? समान नागरी कायदा करू कुठे केलेला आहे? एक विधान एक प्रधान एक आहे आणि त्या मुक्तीची संधान हे आत्ता आम्हाला कळलं. बरोबर आहे. पण तुम्ही जर तुमच्या कार्यकारिणीत ही कार्यकारिणी म्हणजे काय ब्रह्मदेवाचा अवतार नाहीये क्या? ब्रह्मवाक्य नाहीये ते. भाजपच्या कार्यकारिणीने ठराव केला म्हणून महाराष्ट्र तोडलाच पाहिजे. भाजपची कार्यकारिणी हे काही ब्रह्मदेवाचं ब्रह्मलिखित नाहीये ते. हे कधी खोडू शकतं आणि ते होणार नाहीये ते लिखित ठेवता कशाला? ते खोडा ना. मग घ्या तुम्ही कार्यकारिणी तुमची राष्ट्रीय आणि काय आता तर सगळे इतर ग्रहांवरचे पण लोक बोलवा. तुमचे जे परग्रहावरती जे लोक तुमचे राहिलेत राहतात आता नवीन सगळं हे झालेलं आहे. खूप मिस कॉल त्यांना आलेले आहेत. कुठून कुठून ते नंबर शोधतायत. आणि त्यांचं सगळ्यांचं एक हे घ्या. आणि महाराष्ट्राचे आम्ही तुकडे करणार नाही. जो ठराव केला होता तो आम्ही खोडून टाकत आहोत. आणि महाराष्ट्र हा एकसंघच राहील. विदर्भासहित महाराष्ट्र हा एकत्रच राहील. हा ठराव तुम्ही मांडा. जोपर्यंत तोपर्यंत खेळ कशाला करताय? नक्की. अर्थात उद्धवजी तुम्ही मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत आणि IBN लोकमतवरती तुम्ही हे सगळे तुमचे विचार मांडलेत. थेट तुम्ही अजून रोखतोक बोललेले नाहीत की राज्यात काय होणार आहे. कारण तुम्ही म्हणता की इंटरव्ह्यू झालेला आहे. राज्यात त्यावेळेला परिवर्तन तर होणारच. जे राज्याला फसवत आहेत त्यांचा कडेलोट तर होणारच. अर्थात निवडणुकीच्या पुरता हे असं बोलतात की निवडणुकीनंतर काय होते ते आपण बघूया. महापालिका निवडणुका आहेत, जिल्हा परिषद निवडणूक आहेत, पंचायतीतल्या सुद्धा निवडणूक आहेत. या सगळ्या निवडणुकांचं चित्र येणार काय स्पष्ट होईल. नंबर 1 राज्यातला जो पक्ष आहे तोही स्पष्ट होईल. पण राज्यामध्ये स्थैर्य राहील का, विकासाची दिशा चालू राहील का हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद.